Hello student, I am Pankaj sir and today we are going to learn very interesting story which is based on the adventure. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघत आहोत adventure story and the name of the story is the adventure of Gulliver. Adventure म्हटल्यानंतर एक सुंदर असा प्रवासाचं वर्णन आपल्याला adventure story मध्ये बघायला मिळत असतं आणि अशा अनेक स्टोरीज आपण आतापर्यंत रीड केलेल्या सुद्धा आहेत. आता ही जी आहे गुलिवर्स ट्रॅव्हल ही जी स्टोरी आहे त्याचं लेखन केलेलं आहे जोनाथन स्विफ्ट यांनी. त्यांचा जन्म झालेला होता 13 नोव्हेंबर 1667 आणि त्यांचा मृत्यू झाला 19 ऑक्टोबर 1745. भरपूर अशी खूप जुनी ही स्टोरी आहे आणि त्या काळामध्ये हे जे लेखन झालं हे खूप फेमस अशी त्यावेळेची ती नॉवेल होती. आता हा गुलिवर जो आहे हा एक प्रवासी होता जो समुद्रामधून त्याच्या बोटीनी प्रवास करायचा आणि तो व्यापारासाठी इकडे तिकडे त्या समुद्राच्या मार्फत जायचा आणि अचानक एक वादळ निर्माण होतं आणि वादळ निर्माण झाल्यानंतर हा जो गुलिवर नावाचा जो प्रवासी आहे हा जो व्यक्ती आहे हा कुठेतरी त्या समुद्राच्या लाटेमध्ये वाहून निघून जातो आणि वाहून निघाल्यानंतर तो एका वेगळ्या अशा दुनियेमध्ये नगरीमध्ये जाऊन तो पोहोचतो जी नगरी त्याने कधीच याआधी बघितलेली नव्हती. अशा वेगळ्या आगळ्या वेगळ्या अशा त्या नगरीमध्ये तो जाऊन पोहोचतो आणि पुढे या स्टोरीमध्ये काय घडलं ते आपण त्याच्या शब्दातच बघणार आहोत. आय होप यू रिअली एन्जॉय द स्टोरी. आता बघूया आपण की गुलिवरचा एकंदरीत संपूर्ण प्रवास कसा होता आणि पुढे काय घडलं ते आपण थोड्या थोड्या भागांमध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत. सो गुलिवर्स मीट द लिलीपुटियन्स. आता तो लिलीपुटियन्स या नगरीमध्ये जाऊन पोहोचला. आता तिथे असणारे जे लोक आहेत त्यांना भेटला. आय ट्राय टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव. आय वॉज लाईंग ऑन माय बॅक. देन आय फाऊंड दॅट माय आर्म्स अँड फीट वेअर हेल्ड डाऊन द ग्राउंड विथ स्ट्रिंग्स. माय हेअर विच वॉज लाँग वॉज हेल्ड डाऊन इन द सेम वे. थाउजंड्स ऑफ स्ट्रिंग्स हॅड बीन पास्ड अक्रॉस माय बॉडी सो दॅट आय कुड नॉट मूव एनी पार्ट ऑफ मी बट आय कुड ओनली लाय देअर ऑन माय बॅक लुकिंग अप ॲट द स्काय. इन अ लिटिल टाईम आय फील समथिंग अलाइव मूव्हिंग ऑन माय फूट. Then I come over my body and up to my face, turning my eyes down as much as I could. I saw a man. He was not half a foot high, but his dress, he seemed to be a soldier. Then there came 40 more following the first. I was so much surprised that I gave a great cry. Then they all run back in great fear, and I was told later some of them were hurt in jumping down from my side on the ground. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो गुलिवर होता तो लिलीपुट या नगरीमध्ये जाऊन पोहोचला आणि तिथे असणारे जे लिलीपुटियन्स आहेत त्यांना भेटल्यानंतर तिथे काय झालं ते बघूया. आता हा त्या नगरीमध्ये गेल्यानंतर एका मोठ्याशा मैदानावर समुद्राच्या बाजूने असणाऱ्या एका मोठ्याशा मैदानावर जाऊन तो स्वस्त आपल्या पाठीवरती पडलेला होता आणि तो उठल्यानंतर सकाळी जेव्हा तो झोपेमधून उठला आणि उठल्यानंतर त्याने बघितलं तो थोडासाही इकडे तिकडे हलू शकत नव्हता कारण अनेक अशा रस्सींनी दोरांनी त्याचं पूर्ण अंग जे आहे ते अंग बांधून ठेवण्यात आलेलं होतं. हजारोंनी त्याचं अंग त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं असणाऱ्या त्या दोरींनी रस्सींनी त्याचं अंग त्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे त्याचे जे हेअर्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तसेच बांधून ठेवण्यात आलेले होते. आता त्याचं जे फेस आहे तो थोडंसंही इकडे तिकडे हलवू शकत नव्हता. काय सुरू आहे ते सुद्धा बघत शकत नव्हता. त्याला फक्त त्या ठिकाणी आकाशच म्हणजे स्कायच त्याला फक्त दिसून येत होतं. आता त्यांनी
थोडंसं म्हणजे त्याची जी पॉवर आहे, एनर्जी आहे, ती यूज करून त्याने थोडंसं बघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला एक छोटासा व्यक्ती त्या ठिकाणी दिसून आला. तो त्याच्या पायाचा जो फूट आहे ते त्याच्या एकदम छोटासा तो दिसून आला. आणि त्याच्या ड्रेसवरनं तो वाटत होता की तो एक सोल्जर आहे. आणि त्याच्यासोबत अनेक असे सोल्जर त्या ठिकाणी आले. आणि जेव्हा तो उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते इकडे तिकडे पळायला लागले आणि काही त्या ठिकाणी जखमीसुद्धा झाले. आफ्टर पुलिंग व्हेरी हार्ड आय गॉट वन आर्म अप फ्रॉम द ग्राउंड. आय ऑल्सो रेज माय हेड अँड धीस गेव मी ग्रेट पेन फॉर मेनी ऑफ द हेअर्स वी आर पुल्ड आउट. आय पुट आउट माय हँड टू कॅच सम ऑफ द लिटिल मेन बट दे रॅन अवे बिफोर आय कुड क्लोज माय हँड ऑन देम. दे हर्ड अ नॉईज अँड फेल्ट अ प्रिंकिंग इन हँड लाईक दॅट अ थाउजंड्स ऑफ निडल. आय फाऊंड दॅट दे वेअर शूटिंग ॲरो ॲट मी. आय वॉज अफ्रेड फॉर माय आईज. आय पुट माय हँड्स ओवर माय फेस. आफ्टर दिस आय थॉट दॅट द वॉइजेस थिंग्स टू डू वॉज टू लाय क्वाईट टिल नाईट. आय थॉट दॅट देन माय हँड्स बिंग फ्री आय कुड क्विकली सेट फ्री द रेस्ट ऑफ माय बॉडी. सून अ प्लॅटफॉर्म वॉज रेज अँड अँड इम्पॉर्टंट लुकिंग मॅन गेव अ लाँग स्पीच फ्रॉम हिज गेस्चर. आय गेस दॅट ही वॉज ट्राईंग टू टेल मी दॅट दे वुड नॉट हार्म मी इफ आय डीड ॲज दे टोल्ड. आय टू रिप्लायड विथ गेस्चर्स दॅट आय वुड रिमेन क्वाईट. आय ऑल्सो टोल्ड दॅम दॅट वॉज दॅट आय वॉज हंग्री. बघा, आता गुलीवर जो होता तो गुलीवर त्याच्या ताकदीनिशी स्वतःला त्याचा हात जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करू लागलेला होता. आता जसा तो प्रयत्न करू लागत होता म्हणजे त्याचा जे हेड आहे, त्याचं जे डोकं आहे, तेसुद्धा तो वरतं ओढण्याचा प्रयत्नात होता. परंतु त्याला त्याचे जे हेअर आहे ते हेअर बांधले गेलेले होते, म्हणून त्याला खूप त्या ठिकाणी दुखायला लागलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्याचा जो हात आहे त्याच्या हाताने तिथले जे छोटे छोटे मनुष्य आहे त्यांना पकडण्याचा प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी केला. आणि त्या ठिकाणी मग अचानक एक मोठा असा आवाज त्या ठिकाणी त्याला ऐकू आला. आणि ऐकू आल्यानंतर अनेक त्याला काहीतरी टोचल्यासारखं त्याला वाटायला लागलं. आणि बघतो तर काय, तर त्या ठिकाणी अनेक बाणांचा वर्षाव, धनुष्यबाणांचा वर्षाव त्याच्यावरती व्हायला लागलेला होता. त्याला फक्त त्याच्या डोळ्यांची भीती वाटत होती. आणि पुढे एक त्या ठिकाणी मनुष्य आला आणि तो याला काहीतरी सांगण्याचा, तो सेनापती वाटत होता आणि तो काहीतरी सांगण्याचा याला प्रयत्न करत होता. त्याच्या जे हावभाव आहेत, गेस्चर ज्याला आपण म्हणतो, त्याच्या हावभावावरनं त्याला हे कळू लागलेलं होतं, गुलीवरला हे कळालं होतं की हा आपल्याला म्हणत आहे की आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख इथे म्हणजे हार्म पोहोचवत नाही आहोत. पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नसुद्धा करणार नाही, परंतु आम्ही जे तुम्हाला म्हणं ते तुम्हाला करावं लागेल. आणि गुलीवरनीसुद्धा त्यावर होकार दिला. आणि गुलीवरनी त्यांना हावभावानी सांगितलं की त्याला भूक त्या ठिकाणी लागलेली आहे. आता पुढे काय झालं ते आपण बघूया. वरती तुम्हाला दोनही प्रिंकिंग अँड गेस्चर याचं मीनिंग दिलेलं आहे. ते व्यवस्थित आपण रायटिंग करायचं, समजून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पुढे ते कामामध्ये येईल, तुम्हाला लर्न करता येईल. थँक्यू स्टुडंट. सो वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेसन.